मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली असून त्यांच्या समर्थनार्थ अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणासह मराठा समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्याने व त्यांची सोडवणूक न झाल्याने त्यांची त्वरित अंमलबजावणी व्हावी या मागण्यांसाठी आजपासून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज मुंबई आझाद मैदानावर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीराजे हे आझाद मैदान मुंबई येथे उपोषणासाठी आमरण उपोषणासाठी बसले आहेत. मराठा समाजाच्या मागण्या ह्या प्रलंबित आहेत. आरक्षणाच्या बाबतीतल्या असोत, कोपर्डीच्या बाबतीतल्या असोत, की SC-BC मधून झालेले शिक्षण असोत किंवा त्या नोकऱ्यांच्या संदर्भात असोत, या सर्व मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात. सरकारला वारंवार आम्ही मागणी केलेली आहे, अनेक मार्गातून मागणी केलेली आहे, तरी पण सरकारने त्याच्यावर अजून कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेवटी आता ही या समाजामध्ये एक तीव्र अशी भावना निर्माण झालेली आहे आणि याचा परिणाम हा गंभीर स्वरूपाचा होणार आहे. आज छत्रपती संभाजी महाराज आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत. ही वेळ आज मराठा समाजाच्या माध्यमातून मी इथं एवढं सांगू इच्छितो की आजही सरकारने जर यावर निर्णय नाही घेतला तर याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. छत्रपती संभाजी महाराजांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज अकोला जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आम्ही इथं उपोषणासाठी बसलो आहोत.